तरुण भारत ट्रस्ट बेळगाव आयोजित जाणता राजा दिनांक 9 डिसेंबर पासून 13 डिसेंबर पर्यंत सीपीएड मैदानावर। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चैनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा। पोलीस स्टेशन म्हटलं की नेहमी गुन्हेगार, गुन्हेगारीविषयक चर्चा, गुन्हेगारांचं वर्दळ हे असलेलंच, पण एका तरुण अधिकाऱ्यानं पोलीस स्थानकाचं कायापालट करून चित्र बदललेलं आहे। जे एम कालीमिरची या अधिकाऱ्यानं एपीएमसी पोलीस स्थानकाचं चित्र बदलून एक आदर्श पोलीस स्थानक निर्माण केलं आहे। खुद्द राज्याचे गृहमंत्र्यांनी या पोलीस स्थानकाला भेट देऊन त्यांना शाबासकीची थाप दिली आहे। इतकेच नव्हे तर राज्यातील सर्व पोलीस स्थानकांनी त्यांचा आदर्श घ्यावा असा सल्लाही अधिकाऱ्यांना दिला आहे। चला तर मग आज अशाच एका पोलीस स्थानकाला आपण भेट देणार आहोत, या अधिकाऱ्यानं नेमकं काय बदल केला आहे हे पाहणार आहोत। अधिवेशनात अनेक आमदारांनी जनस्नेही पोलीस व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करून गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले होते, त्यामुळे पोलीस स्थानकांची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी गृहमंत्र्यांनी अचानक एपीएमसी पोलीस स्थानकाला भेट दिली। 23 नोव्हेंबर रोजी गृहमंत्री अचानक एपीएमसी पोलीस स्थानकात दाखल झाले। तेथील व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। एकेकाळी एपीएमसी पोलीस स्थानक म्हणजे गचाळ अशी अवस्था होती। जे एम कालीमिरची या तरुण अधिकाऱ्याने या पोलीस स्थानकाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हळूहळू पोलीस स्थानकाचा कायापालट करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली। साफसफाई रंगरंगोटीपासून ते वृक्ष लागवडीपर्यंत अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत। खुद्द गृहमंत्री रामलिंगारेड्डी यांना हे बेळगाव मॉडेल आवडले आहे, म्हणून ते इतर जिल्ह्यातही याच पोलीस स्थानकाचे उदाहरण देत सुधारणा करण्याचा आग्रह धरत आहेत। ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಾದಂಥ ಕೃಷ್ಣಭಟ್ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಹಳೆ ಡಿ ಸಿ ಪಿ ಮೇಡಮ್ ಆದಂಥ ರಾಧಿಕಾ ಮೇಡಮು, ಮತ್ತು ಈಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೀಮಾ ಲಾಟ್ಕರ್ ಮೇಡಮು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಯಾವತ್ತೂ ಎಂತೆಲ್ಲ ಅಪರಾಧ ವಿಭಾಗದ ಕ್ರೈಮ್ ಡಿ ಸಿ ಪಿ ಸಾಹೇಬರಾದಂಥ ಅಮರನಾಥ್ ರೆಡ್ಡಿ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಹಳೆ ಎ ಸಿ ಪಿ ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರು, ಮತ್ತು ಈಗಿನ ಎ ಸಿ ಪಿ ಮಾರಾಡ್ ಸಾಹೇಬರು ನೇತೃತ್ವ ಮತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಕಾಂಪೌಂಡ್ಗಳಿಗೆ ಈ ಅವೇರ್ನೆಸ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಿದ್ವಿ. ಅಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಿಗೆ ಜನ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅವ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಹೌದಲ್ಲ ಅಪರಾಧಗಳು ಹೀಗೂ ನಡೀತೇವೆ, ಇವರಿಂದ ನಾವು ಕೂಡ ಎಂತೆಲ್ಲ ಜಾಗೃತ ಆಗಿರ್ಬತಕ್ಕಂಥ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ಟೇಷನ್ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಒಳ್ಳೆಯ ಎಂತರ ಗಾಳಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದಿರಲಿಲ್ಲ ನಾವು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಸುಮಾರು ಒಂದು 90 ಗಿಡಗಳನ್ನು ನಾವು ಎಂತೆಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಹಚ್ಚಿವಿ. ಇದ್ರ ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆ ಇತ್ತನ್ನಪ್ಪನ್ರ ಅದೇ ಎಂತೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ದೇವಲ ಇದ್ದಂಗೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಂದಪ್ಪ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಜನರಿಗೆ ಇದು ಒಂದು ನ್ಯಾಯಾಲಯದ ದೇವತೆ, ಈ ನಿಟ್ಟಿನಾಗಿ ಎಂತೆಲ್ಲ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿವಿ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಸಹಕಾರ, ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇದೇ ಒಂದು ಕಾರಣ. ಮೊನ್ನೆ ನಾವು ಮಾಡಿದಂಥ ಸುಧಾರಿತ ಗಸ್ತು ನಾವು ಬೀಟ್ ಬುಕ್ ಆಗಲಿ, ಮತ್ತು ನಾವು ಬ್ಯಾನರ್ಸ್ ಆಗಲಿ, ಮತ್ತು ಫ್ಲೆಕ್ಸ್ ಆಗಲಿ, ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಬೋರ್ಡ್ ಆಗಲಿ, ಮೊನ್ನೆ ಗೃಹ ಸಚಿವರು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಅಂತೆಲ್ಲ ತದೇಕ್ಷಿತದಿಂದ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಇದಕ್ಕೆ ಇದರಲ್ಲಿದ್ದ ನಮ್ಮ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದು ಈಗ ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆ ಒಂದು ಬಹುಶಃ ಎಂಥದ್ದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ನು ಅಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ ಬೆಳಗಾಂದಲ್ಲಿ ಎ ಪಿ ಎಮ್ ಸಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಒಂದು ಐತೆ, ಎ ಪಿ ಎಮ್ ಸಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಯಾರ, ಅವರು ಅದೇ ಮಾದರಿ ಅಂತ ಮಾಡ್ರಂತ ಅಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ನಮ್ಮಲ್ಲಿದ್ದ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ತಗೊಂಡು ಅವರು ಕೂಡ ಎಂತೆಲ್ಲ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಎಂತೆಲ್ಲ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಂತೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಇದು ನಮಗೆ ಎಂತೆಲ್ಲ ನಿಜವಾಗಿ ಖುಷಿ ತಂತು. ವೇಗವೇಗಳ ಸಮಸ್ಯೆ ತಕರಾರಿಗೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಏನಾರ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಅದವಿನೆ ಸ್ವಾಗತ ಕರೆನ್ ತಂತ ಸಮಸ್ಯೆ ಜಾಣೂನ್ ಗೆಣೆತ ಸಲ್ಲ ಎಂ ಕಾಲಿಮೇರ್ಚಿ ಯಾನಿ ಅಧಿಕಾರಿ ವ ಕರ್ಮಚಾರ್ಯಾನಾ ದಿಲ. पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा पुरवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात आली. संरक्षक भिंतीवर गुन्हेगारी घटनांसंबंधी जनजागृती करणारी चित्रे रेखाटून प्रबोधनाचे काम हाती घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्या कामाबद्दल त्यांना शाबासकी दिली आहे. घरकुल प्रदर्शन 2018 जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा